मेधा उभी रहा जरा। काय आहे मेधा, काय आहे तुला? दिवस गेले कोण आहे तू? मी विचारते कोण आहे तो, कोणाचे बाप आहे ते? बोलत का नाहीस तू? बोलत का नाहीस? कोण आहे तो? मी चुकले, मला माफ कर, मी तुला फसवलं, माझा विश्वासघात झाला। मी काय करू? कॉलेज मधल्या सामदामाच्या मुलाने माझा विश्वासघात केलाय। कुठे आहे तो? कुठे? अरे अरे, किती महिने गेले तुला? किती महिने गेले? साडेचार महिने। साडेचार महिने? माझ्या कसं लक्षात आलं नाही देव जाणे। आणि तू मला का नाही सांगितलंस? चल चल डॉक्टरांकडे, मोकळे होऊन जाऊया। काही उपयोग नाही आता। का नाही? माझं अबॉर्शन नाही होऊ शकत आता। अरे देव, काय केलंस तू हे मेधा? मी डॉक्टरांकडे गेले होते, त्यांनी सांगितलं मला। चांगले पांग फेडलेस पोरी, चांगले पांग फेडलेस। बापाने कमावलेलं नाव धुळीला मिळवलंस। चल त्या मुलाकडे तरी जाऊया, नितांत तो लग्न तरी करेल। चल चल तू। आई तो परत गेला, परत गेला। प्लस नमस्कार, सोनालीच घर ना? मी डॉक्टर सविता, आशय मधून आले। मला बोलायचं तुमच्याशी। मी तुमच्या मुलीचे रिपोर्ट्स पाहिलेत। मला माहिती तिला एच आय व्ही इन्फेक्शन झालंय, पण तिचे CD4 काउंट खूप चांगलाय। तुमचा सपोर्ट मिळाला तर पुढची 8-10 वर्ष तिला गोळ्यांची गरजही भासणार नाही, आणि गोळ्या सुरू झाल्या की पुढच्या 12-15 वर्षात तिला काहीही होणार नाही। हमखास? अहो, डायबिटीसची औषधे नाही का लोक आयुष्यभर घेत? होतो का डायबिटीस बरा कधी? पण तो कंट्रोलमध्ये ठेवता येतो तसंच याचही आहे। नाही बरा होऊ शकत हा, पण आता शोध चालू आहेत यावर। कदाचित 2-4 वर्षात एखादी लस निघेलही याच्यावर, पण या स्टेजला तरी तो डायबिटीस सारखाच कंट्रोलमध्ये ठेवता येतो। औषधही नंतरचे साधन आहेत, पण पेशंटचा आत्मविश्वास फार महत्वाचा असतो। पण त्याआधी कुटुंबाची साथ फार महत्वाची। सोनालीला गरज आहे तुमची, तिला या घरात येऊ द्या। हे बघा, एकत्र राहण्याने खाण्यापिण्याने काहीही होत नाही, खूप जीव आहे तिचा तुमच्यावर, त्रास होतोय तिला या सगळ्याचा। एक मिनिट, आम्हाला त्रास झाला नाही असं म्हणायचं का तुम्हाला? ही तिची आई, तिला कमी त्रास होतोय? मग प्रॉब्लेम काय तिला घरात घ्यायला? हे बघा मॅम,
तुम्ही एक डॉक्टर आहात म्हणून शांतपणे ऐकून घेतलं, काय बोललो मध्ये मी? नाही ना, हात जोडतो निघा तुम्ही, हा आमच्या घरचा मॅटर आहे, मला बाहेरच्यांचा सल्ला नको आहे. शांत बस, तुम्हाला विनंती करतो प्लीज तुम्ही निघा, निघा प्लीज, नाहीतर मला पोलिसांना बोलवावं लागेल. प्लीज खबरदार जर पुढे याल तर. आणि काय रे, तू त्या रकमाचा नवरा आहेस ना? होय ताई साहेब. दिवसा ठेवलाय का तरुणीचा पाठला करताना लाज वाटत नाही तुला? का पाठला करता हिचा? ताई साहेब, हिच्या मामाने हिला पकडून आणण्यासाठी पैसे दिले होते आम्हाला. म्हणजे पैशासाठी काहीही करणार तुम्ही? उद्या तुम्हाला कुणी पैसे दिले आणि माझी छेड काढायला सांगितली तर? हातच कलम करून टाकू आम्ही त्याचा. ताई साहेब, तुम्ही आमच्यासाठी किती झडता आणि असलं वंगाळ काम आम्ही करू? होय नाही नाही ताई साहेब, एक डाव माफी करा आणि ह्यातलं रकमाला तेवढं काय बी सांगू नका. ए चला रे. मुली, कोण तू आणि हे लोक का लागले तुझ्या माग? नाव काय तुझं? शुभांगी. सरिता, तू ओळखतेस हिला? अग, आपल्या रवी भैयाकडे मी हिचा फोटो पाहिलाय. शुभांगीच नाव ना तुझं? शांत. अग, काय झालं रडायला? आज खूप दिवसांनी आठवण झाली आईची. आई, तुमच्या आणि यांच्या गोड बोलण्यामुळे मन भरून आलंय माझं. आयुष्यात प्रथमच आज कुणीतरी मायेने विचारपूस करते माझी. शांत हो मुली, शांत हो. आणि काय झालं हे सगळं नीट सांग बरं मला. लहानपणीच आई वडील गेलेल्या दुर्दैवी मुलीच्या आयुष्यात याहून दुसरं काय घडणार? पांढऱ्या पायाची कपाळ करंटी तळभद्री अशी मामीची दुष्णैकत लहानाची मोठी झाली. दिवाळीच्या सणा दिवशी सुद्धा या तोंडी कधी गोड घास मिळाला नाही. मग त्यात या कानांना गोड बोलणं कुठनं ऐकायला येणार? खूप सोसलं, खूप सांगेल, पण शेवटी अतिरेक झाला तेव्हा ते घर सोडून पळून आले. मुली, अगं तू घर सोडलंस खरं, पण कुठं जायचं याचा विचार केलास काय? आई, हिला आपण आपल्या घरी आश्रय दिला ना? नाही नाही, मुलीच नाही. अगं, आपल्या तरुण भाचीला फूस लावून याने घरात ठेवून घेतली अशी तक्रार हिच्या मामानं जर पोलिसात दिली ना, तर गावात तोंड काढायला जागा राहणार नाही आपल्याला. आणि शिवाय तुझंही लग्न व्हायचं आहे याचाही विचार केला पाहिजे. अगं, लग्नाच्या वेळेला लोक काय वाटतील त्या गोष्टी उगाळत बसतात. बरोबर आई तुमचं, लेकीच्या भविष्याचा विचार आईनेच करायचा असतो. माझ्यासारख्या अकाली आई वडील गेलेल्या दुर्दैवी मुलीच्या भविष्याचा विचार कोण कशाला करेल? आई, आईच्या मायेच्या पदराची सावली मला कधीच मिळणार नाही का? मुली, तुझ्याबद्दल मला खूप सहानुभूती वाटते ग, पण काय करू, मी तुला इथं ठेवून घेऊ शकत नाही. हवी तर तुला पैशाची मदत करते, इथल्या महिला आश्रमामध्ये तुझी राहण्याची सोय करते. मी येते तुझ्या बरोबर. चल. काही गरज नाहीये, मला ठाऊक आहे आश्रमाची वाट. मन मेलं असलं तरी डोळे शाबूत आहेत माझे. शिवाय पैशाची भीक घ्यायला मी कोणी भिकारी नाहीये. मामीच्या घरी चार चार दिवस उपाशी राहत होते मी, पण कधी कोणापुढे हात पसरले नाही. खूप ऐकलं होतं या घराबद्दल, खूप आशा वाटली होती इथे येताना, पण आशेची फुलं हाती पडण्याचं भाग्य कुठे या हाताना. येते मी. थांब शुभांगी, खबरदार या घराचा उंबरटा ओलांडशील तर. सरिता, अगं उंबरट्याच्या आत हिला घेण्याआधी उंबरट्या बाहेरच्या जगाचा जरा तरी विचार कर. कोणत्या आधी कारण तुम्ही हिला ठेवून घेतलं असा जर जाब हिच्या मामानं मला विचारला तर काय उत्तर देऊ मी त्याला? आई, या घरच्या सज्ञान सुनेला तिच्या सासरी राहण्यासाठी कुठल्याही मामलेदारासमोर जबाब द्यायची गरज नाही. अगं, लग्न म्हणजे काय भावला भावलीचा खेळ नाहीये. आणि तुझा भाऊ अजून शिकतोय, अगं त्याने स्वतःच्या पायावर उभं तरी राहायला पाहिजे. आई,
मी कमवा लागल्याशिवाय लग्न करणार नाही असंच ठरवलं होतं दोघांनी। अगं पण आई, ही वेळच अशी आहे की या दोघांचं लग्न केल्याशिवाय हिच्या मामाचं तोंड बंदच नाही व्हायचं। आई तू काहीही काळजी करू नकोस। अगं शिकून इकडे तिकडे कुठेतरी नोकरी करत बसण्यापेक्षा स्वतःच स्टेशनरी दुकान असावं असं फार मनात आहे माझ्या। आणि माझ्या एका मित्राचं दुकान गाळा सुद्धा मिळतोय मला दुकानासाठी। अरे पण दुकान थाटण्यासाठी पैसे लागणार आहेत, ते कुठून आणायचे आपण? आई मला ठाऊक आहे, बाबांनी माझ्या लग्नासाठी फिक्स डिपॉझिटला काही पैसे ठेवलेत, सध्या ते पैसे खर्च करूया आपण भैयाचं दुकान थाटण्यासाठी। नाही नाही ह, ते पैसे तुझ्या लग्नासाठी खर्च करीन असं वचन दिलंय मी तुझ्या बाबांना। आई लेकीचा संसार थाटण्यासाठी ठेवलेले पैसे लेकाचं दुकान थाटण्यासाठी खर्च झाले तर समाधानच लाभेल बाबांच्या आत्म्याला। आणि उद्या माझा भाऊ मोठा दुकानदार झाला तर या बहिणीचं लग्न मोठ्या थाटानं करून देईल तो। होय ना रे भैया? तायडे अगं काय बोलू मी, तुझ्यासाठी मी माझा जीव सुद्धा गहाण ठेवीन। पण तायडे दुकानाला मात्र मी तुझंच नाव देणार, सरिता स्टोअर। आई या दोन सोन्याच्या बांगड्या आहेत, माझ्या आईची एवढीच आठवण आहे माझ्याजवळ। यांच्या उद्योगधंद्यासाठी या मोडल्या तरी चालतील मला? तुला चालतील, आम्हाला नाही चालायच्या। सुनेच्या अंगावरचा साज मोडायची रीत नाही सभान खानदानाची। हा आई खरंच एवढी भाग्यवान आहे मी? उठ उठ उठ, आता नाही हा रडायचं। मामीच्या घरी खूप सोसलंस तू, आता आईच्या ह्या पदराच्या सावली खाली सुखानं संसार करायचा। हा अगं एकदा या नवऱ्याच्या नावाचं मंगळसूत्र बांधलंस ना कि सारे दुःख भोग संपतील ग। तर मोहिनी हा माझा वैयक्तिक प्रश्न होता, पण लोकांनी त्याचं एवढं भांडवल का करावं मलाच कळेनासं झालंय। लोकांचं समजू शकतो, विरोधकांना तर तेच हवंय। भरमू अण्णा लहूला हाताशी धरून कामगारांना भडकवतोय हेही मला माहिती आहे, पण घरच्यांनी तरी माझ्यावर विश्वास ठेवायला पाहिजे होता। कबीर आणि गार्गी यांनी तर माझ्या विरोधात बंडच पुकारले। त्यांच्या डोळ्यासमोर तुमचा जो आदर्श होता त्याला तडा गेलाय, बाकी काही नाही। अहो पण तुम्हाला एका तमास गिरणीपासून मुलगी झाली याचच दुःख झालंय त्यांना। त्यांना वाटत तुम्हाला स्त्रियांबद्दल एवढं प्रेम एवढा आदर वाटतो, पण वैयक्तिक जीवनात मात्र तुम्ही स्त्री उपभोगलीत। माही मी काय हे तुम्हाला चांगलं माहिती। माझी तुमच्याबद्दल कसलीही तक्रार नाही, मी तुम्हाला देव मानते, पण निदान तुम्ही मला तरी सांगायचं होतं। मोहिनीला मी माझी मुलगी म्हणून घरी आणलं असतं, लोकांना एका शब्दाने बोलू दिलं नसतं। मी या क्षणी काहीच बोलू शकत नाही, पण हे की मी काही वेगळं करायला निघालो होतो आणि हे असं माही माझी विनंती आहे, तुम्ही तरी त्यांना समजावून सांगा। कबीर आणि गार्गीला तर बाहेर पडणंही शक्य नाही। कबीरचे मित्र ते त्याला म्हणतात की तुम्ही कल्पना चावलाच्या ऐवजी त्या मोहिनीचा स्टॅच्यू का बसवत नाही, मुलं डिस्टर्ब होतात हो, आणि विरोधकांना काय तो कोलीतच मिळालंय। घ्या दूध, घ्या दूध, काय बघताय काय, दूध घ्या, प्या प्या प्या। काय झालं? यायचं अति झालं, सारखा सारखा माझा इन्सल्ट करते। जाऊ दे रे, मी पुसते। ऋषी काय करतोयस?
फोन कोणाला? पोलिसांना। थांब थांब ना प्लीज। का प्लीज? रमा कोण ही, कोणाची मुलगी, आपल्याला काय माहित? दोन तासाच्या वर उलटून गेले, आलं कोणी? मी कळवतो पोलिसांना, उगाच आपल्याला नसती पंचायत नको। आजचाच दिवस तिचा स्पर्श तुला आपला नाही वाटला? मी शहरले रे तिच्या इवल्याशा बोटाने। अचानक एका क्षणात आई झाल्यासारखं वाटलं, तुला नाही काही वाटलं? हे बघ, तिचं कोणी आलंच नाही तर दोन दिवसासाठी का होईना? आई बाप हो ना आपण तिचे ऋषी। अरे नियतीने तिची ओंजळ भरून आपल्या पुढ्यात रीती केलीये आणि आपणच ठेवूया ना तिला किमान एक रात्र, प्लीज ऋषी। रमा पण तिचे तिचे आई वडील। अरे हिसकावून घेत नाही होत आपण तिला, अमानत म्हणून जपणारच आहोत ना, म्हणून म्हणते ठेवूया ना तिला फक्त एक दिवस, प्लीज ऋषी। अरे बाळा बाळा काय करतेस तू, काय करतेस? चित्र काढते? कुठलं चित्र काढते? अरे वा वा वा। ए बेटा तुझे नाव काय बघू, नाव काय बघू। वर्षा तिला घेऊन येईल ना? अच्छा, सगळी तयारी झालेली आहे, तुम्ही अगदी वेळेवर आलात। इनामदार साहेब यायला नको का? तुमच्यासारखं स्थळ मिळायचं म्हणजे आमचं भाग्य समजतो। असं कसं म्हणताय देशमुख तुम्ही, तुमच्यासारखी सज्जन माणसं मिळाली हे आमचं भाग्य। तुम्ही लाजवताय आम्हाला, त्यासाठी सगळी धडपड चालली इतकी दिवस आमची। बघा ना आम्ही किती तयारी करून आलो, मुहूर्त काढायचा आहे, भटजील आणलाय बरोबर। हो बरं झालं, मी बघा आलीच। बस मी आलेच। अबे तेरी तो वर्षा। पापा तुम्ही आधी आत या माझ्या बरोबर। अगं पण मला तुमच्याशी काही बोलायचंय। माझ्याशी? वर्षा तू यांना ओळखतेस? पापा आधी मला हे सांगा, ही नीच हलकट नराधम माणसं इथे काय करतायत? अगं कसले शब्द वापरतेस तू? जे वापरायचे तेच शब्द वापरते मी, ही माणसं त्याच लायकीची आहेत। अगं असं काय वेड्यासारखं बोलतेस? अगं ते स्नेहाचे सासरे आहेत, मुलगा आलाय बरोबर, तेच म्हणते मी। आई पप्पा अहो असल्या घाणेरड्या माणसांबरोबर कसली सोयरीक जुळवत आहे? तोंड सांभाळून बोल, खानदानी माणसं आहेत ती, डोकं फिरलंय तुझं। पप्पा मी हात जोडते तुम्हाला, अहो असल्या मंदिरासारख्या पवित्र घरात अशा माणसांना नका घेऊ। अरे देवा मला हे सगळं सहन होत नाहीये। अहो तिचं काय ऐकताय तुम्ही? चला आपण पुढच्या गोष्टी ठरवूया। अहो पण चला तुम्ही। माफ करा, मी आपली क्षमा मागतो, आपण नका मनावर घेऊ। नाही नाही बाबासाहेब, अगदी जवळचाच म्हणजे 8 दिवसानंतरचा शुभ मुहूर्त निघाला। ए डुकरा कोणाचा मुहूर्त काढतोय? या या हलकटाच्या लग्नाचा? अरे हा आणि ह्याचा बाप दोघेही दलाल आहेत, दलाल। अब्बा मला आणखी मारलं तरी काही हरकत नाही, पण मी खरं बोलणारच। पप्पा मी तुम्हाला पुन्हा सांगते, ही खानदानी माणसं नाहीयेत, दलाल आहेत, दलाल। माझ्यासारख्या निष्पाप मुलीला बाजारात येऊन बसवणारी। पप्पा तुमच्या स्नेहालाही बाजारात येऊन बसवायचं असेल ना, तर नातं जोडा या माणसांची। इनामदार साहेब काय खोटं बोलतीये मुलगी? मुलगी? अरे मुलगी नाही, वेश्या आहे मी, वेश्या। शांताबाईच्या कोठ्यावरची वेश्या। तारा ओळखलं नाहीस मला?
कोण शांताबाई? मी ओळखत नाही. कोण शांताबाई? आता विचारशील कोण ललिता, कोण मंगला, कोण शीला? अरे हराम खोरा, उभं करू का त्याला तुझ्या समोर? त्याला फसवून प्रेमाचं नाटक करून लग्न करून त्यांना तू कोठ्यावर नेऊन बसवलंस. हेच धंदे यांचे. आता का दादखिळी बसली रे मुर्द्या तुझी? पप्पा अहो सभ्यतेचे बुरखे पांघरणारे सैतान आहे ते सैतान, यांना हकलून काढा आत्ताच्या आत्ता. पप्पा मी हात जोडते तुमच्या समोर, माझ्यावर विश्वास ठेवा. मी खरं सांगते पप्पा, हे दलाल आहे दलाल, हकलून लावत नाही इथं. बाहेर वा, मी सांगतो अगोदर बाहेर वा, नाहीतर मला तुम्हाला पोलिसांच्या हवाली करावा लागेल. ए इनामदार, तुझ्या पोरीला घेऊन जातोय, पोलिसाला कळलंस तर पोरगी जिवंत मिळणार नाही, परत तुला लक्षात ठेव. हे तारा, आमचा जमलेला डाव उधळलास तू, तुला बघून घेऊन नंतर. चल 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 चल